मुंबई सारख्या धकाधकीच्या शहरात लोकलमध्ये या वयात चॉकलेट विकून स्वाभिमानानं जगणाऱ्या या वृद्ध महिलेचं कौतुक होतंय. असं म्हणतात, हे जीवन सुंदर आहे पण हे जीवन जगत असताना सुंदर जीवन टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष देखील करावा लागतो. खरं तर हे चित्र अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो आणि ज्यांना नैराश्यानं ग्रासलेलं असतं. अशा लोकांकडून वस्तू खरेदी करण्यास काहीही हरकत नाही. हा व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. या महिलेच्या जीवन जगण्याच्या संघर्षाचं सर्वत्र कौतुक होतंय. काहींनी या महिलेला मदत करता येईल का म्हणून पत्ता देखील विचारलेला आहे. लहानपण आणि तारुण्य एक वेळ तुमचं सुखात जाऊ शकतं पण वृद्धापकाळ सुखात जाऊच शकतो असं नाही. तुम्ही कितीही संपत्ती कमवली तरी जीवनात त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नका, कारण जीवनातील ही लढाई तुम्हाला शेवटी एकट्यालाच लढावी लागते. रोज जगण्याची धडपडण्याची लढाई लढताना तुमच्याकडे ताकद असेलच असं नाही, पण तुम्हाला ही लढाई लढावीच लागेल. यामुळे तुम्ही कोणत्याही पदावर गेले, कितीही श्रीमंत असले तरी कोणतंही काम कोणत्याही वयात करण्याची तयारी ठेवा, कारण जीवनात तुमच्यावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. नियतीनं तुमच्यासमोर कसं ताट वाढून ठेवलं आहे ते रिकाम असलं तरी भरण्याची कला कोणत्याही वयात तुमच्याकडे असावी. तुमच्या जीवनातला डाव कोणताही डाव असो, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तो अर्ध्यावरच मोडणार नाही. फक्त तो डाव तुम्ही कितीही दिवस व्यवस्थित सांभाळून ठेवाल हे तुमच्यावर असेल. या फोटोत दिसणाऱ्या महिलेचं सर्वत्र कौतुक होतंय, कारण ती तिच्या जीवनात जिथे म्हणतात तिथं आराम करण्याचा काळ आहे तिथे पोट भरण्याचा संघर्ष करतीये. सॅल्यूट या महिलेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मात्र तुफान व्हायरल होतोय.